नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कर्मचारी कार्य मोबदला म्हणजेच एम्प्लॉई रिम्युनरेशन हा जो पहिला भाग आहे तो आपण पाहणार आहोत। आता या भागामध्ये आपण नेमकं कोणत्या गोष्टीवर फोकस करायचे, तर कर्मचारी, कर्मचाऱ्यांचं कार्य आणि त्यांचा मोबदला यावर आपण कॉन्सन्ट्रेशन देणं गरजेचं आहे। आता कोणताही उद्योग जर पाहिला तर तो उद्योग घटक आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी इतरांच्याकडून काम करून घेत असतो। हे काम करून घेण्यासाठी त्यांना मोबदला द्यावा लागतो। कर्मचारी आपली सेवा कोणत्याही उद्योग घटकाला किंवा संस्थेला देत असतो, ती निस्वार्थीपणे निरपेक्ष बुद्धीनं देत नसतो, त्याला त्याच्या सेवेचा मोबदला पाहिजे असतो। हा मोबदला म्हणजेच मजुरी किंवा वेतन होय। उपक्रमामध्ये शारीरिक कष्ट करणाऱ्या श्रमिकांना त्यांच्या श्रमाचा जो मोबदला दिला जातो त्याला मजुरी म्हणून संबोधण्यात येते। तर ज्यामध्ये बुद्धीचा वापर करावा लागतो, कार्यालयीन काम करावे लागते, अशा कार्यासाठी कर्मचाऱ्यांना जो मोबदला दिला जातो त्याला वेतन असे म्हटले जाते। कर्मचाऱ्यांचे जीवन, राहणीमान, मानसिक व कौटुंबिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य हे त्यांना मिळणाऱ्या मजुरीवर किंवा वेतनावर अवलंबून असते। इतकेच नव्हे तर त्यांची समाजातील प्रतिष्ठासुद्धा, विचार करा, अशा कर्मचाऱ्यांची समाजातील प्रतिष्ठासुद्धा मजुरीच्या वेतनाच्या मापाने मोजली जाते। कर्मचाऱ्यांची मजुरी अथवा वेतन हा मनुष्यबळ व्यवस्थापनाच्या कार्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि अवघड भाग आहे। नीट लक्ष द्या, कारण मजुरी आणि वेतन ह्याला अवघड किंवा अत्यंत महत्त्वाचा भाग असं का म्हटलेलं आहे हाही भाग आपण समजून घेतला पाहिजे। कारण कर्मचाऱ्यांची मजुरी ठरवणं किंवा कर्मचाऱ्यांचं वेतन ठरवणं हे अतिशय महत्त्वाचा भाग असतो, आणि ते वेतन अचूक पद्धतीने ठरलं तरच कर्मचाऱ्यांना काम करण्यामध्ये आनंद मिळतो। आणि जर ते कर्मचाऱ्यांना वेतन कमी मिळालं किंवा मजुरी कमी मिळाली तर कर्मचारी आनंदानं काम करू शकत नाहीत आणि आपल्या संपूर्ण कार्यक्षमतेचा किंवा कुवतीचा त्या ठिकाणी आस्थापनेसाठी किंवा कार्यासाठी उपयोग करतीलच असं नाही, आणि म्हणून हे गोष्ट अतिशय महत्त्वाची असते। आता ह्या मोबदल्याची संकल्पना आपण समजून घेतली पाहिजे, म्हणजे कन्सेप्ट ऑफ रेम्युनरेशन आपण म्हणतो हीही आपण समजून घेतली पाहिजे। बऱ्याच वेळेला मजुरी आणि वेतन ह्या दोन्ही संकल्पना आपण समान अर्थानं वापरतो, परंतु भारतातील कामगार संघटनेनं मजुरीची व्याख्या ही वेगळ्या पद्धतीने केलेली आहे। आता मजुरीची व्याख्या काय सांगितलेली आहे पहा, मालकाला सेवा मिळाल्याबद्दल जी रक्कम तासाला, दररोज, आठवड्याला किंवा 15 दिवसांनी दिली जाते त्याला मजुरी असं म्हटलं जातं। म्हणजे मजुरीचा अर्थ तुम्ही समजून घ्या की सेवा दिल्यानंतर, म्हणजे मालकाला ज्या वेळेला सेवा पुरवली जाते त्यावेळेला जी रक्कम तासाला किंवा दररोज किंवा आठवड्याला किंवा 15 दिवसांनी दिली जाते तिला आपण काय म्हणतो, मजुरी असं म्हणत असतो। दुसऱ्या भाषेमध्ये सांगायचं असेल तर तुमच्या लक्षात येईल की निळ्या रंगाचे कपडे घातलेल्या कामगारांना, कोणत्या रंगाचे, निळ्या रंगाचे कपडे घातलेल्या कामगारांना उत्पादन किंवा देखभाल प्रक्रियेमध्ये नेमणूक केलेल्यांना जी रक्कम दिली जाते, नीट लक्ष द्या, निळ्या रंगाचे कपडे घातलेले कामगार त्यांना किंवा उत्पादन किंवा देखभाल प्रक्रियेमध्ये नेमणूक केलेल्यांना जी रक्कम दिली जाते त्याला सुद्धा काय म्हटलं जातं, मजुरी असं म्हटलं जातं। काय म्हटलं जातं, मजुरी असं म्हटलं जातं। त्यानंतर दुसरी कन्सेप्ट आपण समजून घ्यायची ती म्हणजे वेतन। आता वेतन म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येईल त्याला सॅलरी असं म्हटलं जातं। लेखनिक आणि व्यवस्थापकीय कर्मचारी की ज्यांना मासिक किंवा वार्षिक आधारावर मोबदला देऊ केला जातो त्याला वेतन किंवा पगार असं म्हटलं जातं। म्हणजे इथं थोडासा फरक आहे, त्यांना मासिक किंवा वार्षिक आधारावर काय केला जातो, मोबदला हा देऊ केला जातो। मासिक म्हटल्यानंतर महिन्याचा पगार तुम्हाला सांगितला जातो, वार्षिक म्हटलं तर ते पॅकेज असतं, ॲन्युअल पॅकेज, आणि त्याच्या आधारानं ते वेतन किंवा पगार हा काय केला जातो, निश्चित केला जातो। त्यानंतर आपण लक्षात घेतलं पाहिजे की मजुरी आणि वेतन या दोन्हीमध्ये कोणताही फरक आहे असे मानले जात नाही, कारण अलीकडच्या काळात मानव संसाधन हा दृष्टिकोन मान्य केल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना एकाच पातळीवर मानव संसाधन म्हणून समजलं जातं। त्यामुळं मजुरी आणि वेतन म्हणजे संघटनेला सेवा दिल्याबद्दल कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष दिलेला मोबदला होय। पगार किंवा वेतन म्हणजे मूळ पगार असं संबोधलं जातो, लक्षात घ्या तुम्ही।
त्यानंतर पुढची कन्सेप्ट आपण समजून घ्यायची आहे मिळकत. आता मिळकत कशाला म्हटलं जातं, त्याला अर्निंग असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. काय म्हटलं जातं? अर्निंग असं म्हटलं जातं. कर्मचाऱ्यांना ठरवून दिलेल्या काळासाठी दिलेला एकूण मोबदला, म्हणजे कर्मचाऱ्यांना जो काय काळ ठरवून दिलेला असतो त्यासाठी दिलेला एकूण मोबदला म्हणजे मिळकत होय. यामध्ये मूळ वेतन, महागाई भत्ता, घर भाडे भत्ता, शहरपूरक भत्ता, अन्य भत्ते, ज्यादा कामाचा मोबदला इत्यादींचा समावेश केला जातो. म्हणजे मिळकतीमध्ये ह्या सर्व भत्त्यांचा समावेश हा केला जातो. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आपण समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे नाममात्र मजुरी. आता कशाला म्हणायचं नाममात्र मजुरी? त्याला आपण नॉमिनल वेजेस असं म्हणतो. काय म्हणतो? नॉमिनल वेजेस असं आपण म्हणतो. पैशाच्या स्वरूपामध्ये मिळालेल्या मोबदल्याला वेतन असे म्हणतात. त्याला पैशातील वेतन किंवा मजुरी किंवा नाममात्र मजुरी असंही म्हटलं जातं. लक्षात घ्या. आणि म्हणून नाममात्र मजुरीचा सुद्धा अर्थ आपणाला समजून घेणं गरजेचं असतं. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आपण समजून घ्यायची आहे, ती म्हणजे वास्तव मजुरी. त्याला रियल वेजेस असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? रियल वेजेस असं म्हटलं जातं. वास्तव मजुरी म्हणजे नाममात्र मजुरीतून राहणीमानाच्या खर्चाची रक्कम वजा केली असता जी रक्कम राहते त्याला वास्तव मजुरी असे म्हणतात. काय म्हटलं जातं? नाममात्र मजुरीतून राहणीमानाच्या खर्चाची रक्कम वजा केली असता जी रक्कम राहते त्याला आपण काय म्हणतो? वास्तव मजुरी असं म्हणतो. त्यानंतर आपण दुसरी कन्सेप्ट पुढची विचारात घ्यायची आहे, ती म्हणजे रोख हाती मिळणारे वेतन. शब्द किती आहेत पहा, रोख हाती मिळणारे वेतन. याच्यामध्ये अर्थ स्पष्ट होतो. त्याला इंग्लिशमध्ये टेक होम सॅलरी असं म्हटलं जातं. आता रोख हाती मिळणारं वेतन म्हणजे नेमकं काय? तर ते एक असं वेतन असतं की ज्यामधून सर्व प्रकारची अधिकृत वजावट केल्यानंतर राहणारी रक्कम होय. अधिकृत वजावट म्हणजे भविष्य निर्वाह निधीची वर्गणी, आयुर्विम्याचा हप्ता, व्यवसाय कर, आयकर किंवा अन्य वजावटी ह्या त्या ठिकाणी काय केल्या जातात? वजा केल्या जातात. आणि अशा पद्धतीच्या वजावटी वजा केल्यानंतर राहिलेली रक्कम म्हणजेच काय समजली जाते? रोख हाती मिळणारे वेतन असं समजलं जातं. म्हणजे अतिशय सोपी कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आपण समजून घ्यायची आहे, ती म्हणजे किमान वेतन. त्याला आपण मिनिमम वेज असं म्हणतो. पण काय म्हणतो? मिनिमम वेज. म्हणजे मानव म्हणून समाजात राहण्यासाठी, नीट लक्ष द्या, मानव म्हणून समाजात राहण्यासाठी सर्वसामान्य माणसाला किमान आवश्यक गरजा भागविण्यासाठी लागणारी रक्कम होय. म्हणजे कमीत कमी आपल्या ज्या काही गरजा असतात त्या सर्व गरजा भागवण्यासाठी किमान आवश्यक असणारी रक्कम म्हणजेच किमान वेतन होय. अतिशय सोपी कन्सेप्ट आहे पहा. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आपण विचारात घ्यायची आहे, ती म्हणजे वैधानिक किमान वेतन. त्याला स्टॅट्युटरी मिनिमम वेज असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? स्टॅट्युटरी मिनिमम वेज. त्यामध्ये किमान वेतन कायदा 1948, नीट लक्ष द्या, किमान वेतन कायदा 1948 मधील तरतुदीनुसार निश्चित केलेली मोबदल्याची रक्कम होय. म्हणजे इथं कायद्याचा आधार घेतलेला आहे. कोणता कायदा? किमान वेतन कायदा. आणि या कायद्यामध्ये जी तरतूद केलेली असते त्या तरतुदीनुसार जी रक्कम निश्चित केलेली असते ती मोबदल्याची रक्कम म्हणजेच काय म्हटलं जातं? वैधानिक किमान वेतन. त्याला स्टॅट्युटरी मिनिमम वेज असं म्हटलं जातं. म्हणजे ही कन्सेप्ट आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या ज्या संकल्पना आहेत मोबदल्याच्या, ह्या वेगवेगळ्या संकल्पना आपण समजून घेणं गरजेचं असतं. त्यामध्ये आपण काय काय पाहिलं? तर पहिली संकल्पना आपण मजुरी म्हणजे वेज ही संकल्पना पाहिली. त्यानंतर दुसरी संकल्पना आपण विचारात घेतली, ती कोणती? वेतन किंवा पगार, त्याला सॅलरी असं म्हटलं जातं. त्यानंतर तिसरी संकल्पना आपण विचारात घेतली, ती म्हणजे मिळकत, त्याला अर्निंग असं म्हटलं जातं. चौथी संकल्पना आपण विचारात घेतली, ती म्हणजे नाममात्र मजुरी, नॉमिनल वेज. त्यानंतर वास्तव मजुरी, रियल वेज. रोख हाती मिळणारे वेतन, टेक होम सॅलरी. किमान वेतन,
मिनिमम वेज आणि शेवटी आपण पाहिलं की वैधानिक किमान वेतन स्टॅट्युटरी मिनिमम वेज म्हणजे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या संकल्पना ह्या आपण त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीनं समजून घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर आपण पुढं पाहायचं आहे मजुरी आणि वेतन प्रशासनाचं स्वरूप. तर आपण नेचर ऑफ वेजेस अँड सॅलरी ॲडमिनिस्ट्रेशन असं आपण म्हणतो. आता हे स्वरूप पाहायचं आहे म्हणजे नेमकं आपल्याला काय पाहिजे असतं, तर कर्मचाऱ्याला दिली जाणारी मजुरी किंवा वेतन हे योग्य असलं पाहिजे, न्यायी असलं पाहिजे, आणि याकडं मजुरी आणि वेतन प्रशासनाला काय करावं लागतं, लक्ष द्यावं लागतं. मजुरी अथवा वेतन न्याय्य किंवा योग्य ठरविणं ही गोष्ट तुम्ही समजता तितकी सोपी नाही आहे, लक्षात घ्या. त्यासाठी अनेक बाबींचा विचार करावा लागतो. मग त्यामध्ये कार्याचं स्वरूप, ते कार्य करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची पात्रता, त्याचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. म्हणजेच प्रशासनाला कार्यविश्लेषण, कार्यमूल्यांकन, गुणमूल्यांकन यांचा अभ्यास करून वेतन ठरवावं लागतं. परंतु एवढ्यावरच काम भागत नाही, कामगार, मालक व ग्राहक यांच्या हिताचा विचार करता ती एकमेकांच्या विरोधात असल्याचे आपल्याला दिसून येते. कर्मचाऱ्यांना मजुरी अथवा वेतन जास्तीत जास्त मिळावे अशी अपेक्षा असते. म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याला असं वाटत असतं की आपल्याला मजुरी किंवा वेतन हे जास्तीत जास्त मिळालं पाहिजे, आणि अशी अपेक्षा ठेवणं हे काही चुकीचं नाही आहे, लक्षात घ्या. आणि ही अपेक्षा जर पूर्ण करायची असेल तर त्यासाठी उत्पादनाचा खर्च वाढतो आणि त्यामुळे उद्योग घटकाचा काय होत असतो, नफा कमी होत असतो. म्हणजे आपल्याला नफा जास्तीत जास्त मिळाला पाहिजे अशी मालकाची अपेक्षा असते, आणि कर्मचाऱ्यांची अपेक्षा काय असते, आपल्याला जास्तीत जास्त मजुरी किंवा वेतन मिळावं ही अपेक्षा असते. यासाठी उत्पादन खर्चामध्ये काय केली पाहिजे, बचत केली पाहिजे, आणि मजुरीचा खर्च कमी राहील यासाठी सुद्धा काय केलं पाहिजे, लक्ष दिलं गेलं पाहिजे. आता मजुरीचा खर्च जर कमी राहण्यासाठी मजुरांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने काम केलं पाहिजे, कामगारांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा मालाचा किंवा वेळेचा किंवा यंत्रसामग्रीचा किंवा कोणत्याही साधनांचा अपव्यय होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी सुद्धा कामगारांना किंवा कर्मचाऱ्यांना दिलं जाणारं वेतन किंवा मजुरी ही अतिशय चांगल्या पद्धतीची असली पाहिजे. आता जर मजुरीचा खर्च जर वाढला तर त्यामुळं काय होतं, उत्पादनाचा खर्च वाढतो आणि त्यामुळं ग्राहकांना वस्तू महाग मिळतात. चांगल्या दर्जाच्या वस्तू कमीत कमी किमतीला मिळाव्यात अशी ग्राहकांची अपेक्षा असते. ग्राहकांची अपेक्षा काय असते की आपल्याला चांगल्या दर्जाच्या वस्तू योग्य किमतीला किंवा कमीत कमी किमतीला मिळाव्यात, आणि ही अपेक्षा योग्य आहे, त्यांचं चुकीचं काहीच नाही आहे. तेव्हा ह्या ग्राहकांना, कामगारांना आणि मालकांना ह्या तिन्ही वर्गांच्या हिताचं जर रक्षण करायचं असेल तर त्यासाठी व्यवस्थापनाची काय अवस्था होती याचा तुम्ही विचार करा. म्हणजे ह्या तिन्ही घटकांचं जर रक्षण करायचं असेल, तिन्ही घटकांच्या हिताचं रक्षण जर करायचं असेल तर त्यासाठी व्यवस्थापनाला तारेवरची कसरत करावी लागते. नीट लक्ष द्या, तारेवरची कसरत ही करावी लागते. एका बाजूला कर्मचाऱ्यांना त्यांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करता येतील आणि त्यांचं उद्योग घटकाला पूर्ण सहकार्य लाभू शकेल, औद्योगिक शांतता टिकेल, अशा प्रकारे त्यांना न्याय्य मजुरी किंवा वेतन द्यावं लागतं आणि त्यासाठीसुद्धा लक्ष द्यावं लागतं. तर त्याचवेळी दुसरी बाजूसुद्धा आपण समजून घेतली पाहिजे, या खर्चाचा उत्पादन खर्चावर आणि पर्यायानं उद्योग घटकाच्या नफ्यावर काय परिणाम होईल हेही विचारात घेतलं पाहिजे. लक्षात घ्या, नफ्याचं प्रमाण योग्य राहावं यासाठी विक्री किंमत वाढवली तर ग्राहक वर्ग नाराज होईल. जर तुमचं तुम्ही विक्रीची किंमत वाढवली तर त्यामुळं तुमचं उत्पादन महाग होईल आणि त्यामुळं ग्राहकांना महाग वस्तू खरेदी कराव्या लागतील आणि त्यामुळं ग्राहकांच्यामध्ये नाराजी पसरेल आणि त्यामुळं कदाचित तुमची विक्रीमध्ये घट होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. ग्राहक वर्ग हा उद्योग घटकाचा मूलभूत आधार असतो, लक्षात घ्या, कारण ग्राहकांच्यावरच आपला व्यवसाय चालत असतो. व्यवस्थापनावर ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्याची जबाबदारी असते. तेव्हा कर्मचारी व्यवस्थापनाला या तिन्ही वर्गाच्या हितामध्ये समन्वय साधला जाईल आणि तिन्ही वर्गांना जास्तीत जास्त समाधान लाभेल अशा पद्धतीनं मजुरी आणि वेतन रचनाही करावी लागते. म्हणजे मजुरी आणि वेतन प्रशासनाचं स्वरूप पाहत असताना आपण या गोष्टीचा बारकाव्यानं विचार करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. आता बँक व्यवस्थापकाला ज्या पद्धतीनं बँकामधील ठेवींची गुंतवणूक करताना लाभप्रदता, रोखता आणि सुरक्षितता या तीन तत्वांमध्ये समन्वय साधावा लागतो आणि असा समतोल राखण्यासाठी व्यवस्थापक जितका यशस्वी होतो त्या प्रमाणामध्ये बँकेचा व्यवसाय यशस्वी होतो. त्याचप्रमाणं मजुरी व वेतन प्रशासनाच्या कार्याच्या यशावर
उद्योग घटकाचं यश अवलंबून असतं. मजुरी व वेतन यावर कामगारांचे समाधान, औद्योगिक शांतता, नीट लक्ष द्या, मजुरी आणि वेतन यावर कामगारांचं समाधान, औद्योगिक शांतता, त्यांची कार्यक्षमता आणि त्यांचं सहकार्य अवलंबून असतं. कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर, त्यांच्या सहकार्यावर उत्पादन खर्च आणि उत्पादन किंमत अवलंबून असते. उत्पादन किंमत कमी असेल तर ग्राहकांना योग्य दर्जाच्या वस्तू कमीत कमी किमतीत देता येतात आणि त्यामुळं विक्रीत आणि नफ्यामध्ये काय होऊ शकते, वाढ होऊ शकते. नफ्यात वाढ झाल्यामुळं मालकांना पुरेशा प्रमाणामध्ये लाभांश देता येतो, म्हणजे भागधारकांना लाभांशसुद्धा आपणाला पुरेशा प्रमाणामध्ये काय करता येतो, वाटता येतो. यावरून आपल्या लक्षात येईल की मजुरी आणि वेतन प्रशासनाचं कार्य जितकं कार्यक्षमपणे होईल त्या प्रमाणात उद्योग घटकाचा व्यवसाय हा यशस्वी होईल. म्हणजे अशा पद्धतीनं मजुरी आणि वेतन प्रशासनाचं कामाचं स्वरूप, कार्याचं स्वरूप किंवा त्या प्रशासनाचं स्वरूप हे आपणाला वेगवेगळ्या गोष्टींच्या सहाय्यानं समजून घ्यावं लागतं, लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा भाग आहे तो आपण पाहायचा आहे की मजुरी आणि वेतन प्रशासनाचे हेतू किंवा उद्दिष्टे. आता कोणते हेतू असतात मजुरी आणि वेतन प्रशासनाचे किंवा कोणती उद्दिष्ट असतात मजुरी आणि वेतन प्रशासनाची, तेही आपण समजून घेणं हे गरजेचं असतं. आता बऱ्याच वेळेला निरोगी औद्योगिक संबंध जर प्रस्थापित व्हावे असं वाटत असेल तर त्यासाठी मजुरी आणि वेतन योजना ह्या उद्योगाच्या हातातील प्रभावी साधनं असतात आणि त्याचा वापर योग्य पद्धतीने केला पाहिजे. मजुरी आणि वेतन यासंबंधीची धोरणं व योजना अर्धवट, विसंगत, विवेकशून्य असतील तर त्याचे दुष्परिणाम कामगारांना भोगावे लागतील, त्याचबरोबर उद्योगांनासुद्धा भोगावे लागतील. कर्मचारी असमाधानी असतात, त्यांच्या तक्रारीमध्ये वाढ होऊ शकते, कर्मचाऱ्यांच्या किंवा कामगारांच्या अदलाबदलीचं प्रमाण वाढू शकतं, मजुरी आणि वेतन खर्च वाढतो, उत्पादन आणि नफा यामध्ये घट होऊ शकते, मालक आणि कर्मचारी यांचे संबंधसुद्धा दुरावले जाऊ शकतात. तेव्हा हे दुष्परिणाम टाळण्यासाठी मजुरी आणि वेतन प्रशासनानं न्याय्य मजुरी आणि न्याय्य वेतन रचना केली पाहिजे. आता या दृष्टीनं मजुरी आणि वेतन प्रशासनाचे हेतू आपण समजून घेणं गरजेचं असतं किंवा मजुरी आणि वेतन प्रशासनाचे उद्दिष्ट कोणती असतात तेही आपण त्या ठिकाणी समजून घेणं गरजेचं असतं. आता पहिलं उद्दिष्ट तुमच्या लक्षात येईल, या ठिकाणी मी नमूद केलेलं आहे, ते म्हणजे कुशल, कार्यक्षम व आपल्या कार्यासाठी पाहिजे त्या पात्रतेचा, तंत्रज्ञानाचा अनुभव असलेला कर्मचारी आकर्षित करून घेणे. म्हणजे आपल्याला ज्या पद्धतीचा कर्मचारी आवश्यक आहे त्या पद्धतीचा पाहिजे तसा कर्मचारी आपण आपल्या आस्थापनेकडे आकर्षित करून घेणे हा पहिला हेतू किंवा पहिलं उद्दिष्ट हे मजुरी आणि वेतन प्रशासनाचं असतं. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आपल्या लक्षात येईल की कार्याच्या महत्त्वानुसार आणि क्लिष्टतेनुसार मोबदला देणं. म्हणजे ज्या कर्मचाऱ्याला जास्त सोपं काम करावं लागतं त्याला त्या प्रमाणामध्ये मोबदला मिळावा, ज्या कर्मचाऱ्याला जास्त अवघड, क्लिष्ट, जोखमीचं काम करावं लागतं त्याला त्या पद्धतीने जास्तीचा मोबदला मिळाला पाहिजे. आणि म्हणून कार्याचं महत्त्व काय आहे आणि त्यामधली क्लिष्टता काय आहे यानुसार त्यांचा मोबदला देणं हाही या ठिकाणी मजुरी आणि वेतन प्रशासनाचा उद्देश असतो, लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर पुढचा उद्देश आपण समजून घेतला पाहिजे कार्यक्षमतेनुसार आणि पात्रतेनुसार, म्हणजेच थोडक्यामध्ये गुणमूल्यांकनानुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्याबद्दल मोबदला देणे. म्हणजे कर्मचाऱ्यांचं गुणमूल्यांकनसुद्धा झालं पाहिजे, कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतासुद्धा त्या ठिकाणी मोजल्या पाहिजेत, कर्मचाऱ्यांची पात्रतासुद्धा विचारात घेतली पाहिजे आणि त्यानुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्याबद्दलचा मोबदला दिला पाहिजे. आणि हा अशा पद्धतीनं त्यांच्या पात्रतेनुसार, त्यांच्या कार्यक्षमतेनुसार, त्यांच्या कुवतीनुसार अशा पद्धतीनं त्यांच्या कामाचं मूल्यमापन करून त्यांना त्यांच्या कार्याबद्दलचा मोबदला देण्याचासुद्धा हेतू हा मजुरी आणि वेतन प्रशासनाचा असतो. आणि म्हणून हा एक हेतू किंवा हे एक उद्दिष्ट आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट आपण समजून घ्यायचं आहे कर्मचाऱ्याचे मनोबल वाढविणे. आता बऱ्याच वेळेला कर्मचाऱ्याचं काम हे त्याच्या असलेल्या मनोबलावरच अवलंबून असतं. जर चांगलं मनोबलाचं कर्मचारी असतील किंवा एखाद्या कर्मचाऱ्याचं मनोबल उच्च प्रतीचं असेल तर निश्चितच त्या कर्मचाऱ्याच्याकडून होणारं काम हे सुद्धा उच्च प्रतीचं होतं. आणि म्हणून कर्मचाऱ्यांचं मनोबल हे उच्च प्रतीचं असलं पाहिजे किंवा न्यून प्रतीचं कर्मचाऱ्यांचं मनोबल असेल तर त्यामध्ये वाढ करण्याचं काम हे या ठिकाणी मजुरी आणि वेतन प्रशासनानं केलं पाहिजे.
आणि म्हणून कर्मचाऱ्यांच्या मनोबलामध्ये वाढ करण्याचा उद्देश किंवा हेतू किंवा उद्दिष्ट हे मजुरी आणि वेतन प्रशासनाचं असतं. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट आपण समजून घ्यायचं आहे, कर्मचाऱ्यांची बढती व बदली या संदर्भात व्यवस्थापनाला मदत करणे. आता कर्मचाऱ्यांची बढती आणि बदली या संदर्भात सुद्धा व्यवस्थापनाला मदत केली पाहिजे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या सोयीनुसार त्या ठिकाणी बदली केली पाहिजे आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेनुसार, पात्रतेनुसार, त्यांच्या कोवतीनुसार त्यांना त्या ठिकाणी पदोन्नतीसुद्धा दिली पाहिजे, बढतीसुद्धा दिली पाहिजे. आणि यासाठी व्यवस्थापनाला मदत करणं म्हणजे मजुरी आणि वेतन प्रशासनाचं हे एक उद्दिष्ट असतं. या संदर्भात व्यवस्थापनाला जी मदत गरजेची असेल, आवश्यक असेल, ती मदतसुद्धा करणं हेही त्या ठिकाणी गरजेचं असतं. आणि म्हणून कर्मचाऱ्यांची बढती आणि बदली या संदर्भात व्यवस्थापनाला मदत करणं हा एक उद्देश किंवा हेतू या ठिकाणी मजुरी आणि वेतन प्रशासनाचा असतो. त्यानंतर पुढचा उद्देश आपण विचारात घेतला पाहिजे, कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या कार्याबद्दल किंवा त्यांच्या कार्याबद्दल माहिती देऊन त्यांच्याकडून व्यवस्थापनाची अपेक्षा काय आहे, म्हणजे त्यांनी कशा पद्धतीचं काम केलं पाहिजे, किती प्रमाणामध्ये काम केलं पाहिजे, कोणत्या दर्जाचं काम केलं पाहिजे, म्हणजेच थोडक्यामध्ये त्यांच्याकडून म्हणजे अशा कर्मचाऱ्यांच्याकडून व्यवस्थापनाची अपेक्षा काय आहे ते समजून घेणं आणि त्यानुसार कर्मचाऱ्यांना वेतन हे का व कशाप्रकारे दिले जाते हेही समजावून सांगितलं पाहिजे. म्हणजे कर्मचाऱ्यांनासुद्धा आपण सांगितलं पाहिजे की तुम्हाला वेतन का दिलं जातं आणि ते वेतन कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं किंवा कशा पद्धतीने दिलं जातं याबद्दलचीसुद्धा माहिती ही कर्मचाऱ्यांना देणं हे गरजेचं असतं. अशाबद्दलची माहितीसुद्धा कर्मचाऱ्यांना समजावून सांगणं तितकंच गरजेचं असतं. म्हणून हा एक हेतू हा मजुरी आणि वेतन प्रशासनाचा आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा हेतू आपण समजून घ्यायचा आहे, तो म्हणजे मजुरी आणि वेतन पत्रके तयार करणे अतिशय महत्त्वाचा भाग असतो. म्हणजे कर्मचाऱ्यांनी केलेलं काम किंवा कामगारांनी केलेले काम त्यांची मजुरी आणि वेतन हे कॅल्क्युलेट करणं गरजेचं असतं आणि अशा पद्धतीनं मजुरी आणि वेतन पत्रक तयार करणं हाही उद्देश किंवा हाही हेतू या ठिकाणी मजुरी आणि वेतन प्रशासनाचा असतो. त्याचबरोबर सामूहिक सौदेबाजी सुलभ करणं अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कलेक्टिव्ह बार्गेनिंग असं आपण म्हणतो, त्याला आपण सामूहिक सौदेबाजी असं म्हटलं जातं. आणि अशी सामूहिक सौदेबाजीसुद्धा सुलभ करणं हा एक हेतू हा मजुरी आणि वेतन प्रशासनाचा असतो, लक्षात घ्या तुम्ही. त्यानंतर पुढचा हेतू आपण समजून घ्यायचा आहे, भागधारक, ग्राहक आणि कर्मचारी. नीट लक्ष द्या, भागधारक, ग्राहक आणि कर्मचारी या तिन्ही वर्गांना त्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी, भागधारकांचं हित वेगळं असतं, काय हित असतं भागधारकांचं, जास्तीत जास्त लाभांश मिळला पाहिजे आणि त्यांनी गुंतवलेल्या रकमेचा पुरेपूर वापर व्यवस्थित पद्धतीने झाला पाहिजे आणि यामध्ये भागधारकांचं हित असतं, लक्षात घ्या. ग्राहकांचं हित काय असतं, तर उत्तम दर्जाच्या वस्तू वाजवी किमतीला उपलब्ध झाल्या पाहिजेत, उत्तम दर्जाच्या सेवा वाजवी किमतीला किंवा वास्तव किमतीला उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि यामध्येच ग्राहकांचं हित असतं. आणि कर्मचाऱ्यांचं हित कोणतं असतं, तर कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचा पुरेपूर आणि योग्य मोबदला मिळाला पाहिजे हे त्यामध्ये कर्मचाऱ्यांचं हित असतं. म्हणजे अशा पद्धतीनं हे तीन जे घटक आहेत, कोणते तीन घटक आहेत, भागधारक, ग्राहक आणि कर्मचारी, या तिन्ही वर्गांच्या हितांचं रक्षण करण्यासाठी मजुरी आणि वेतन यावरील खर्च हा योग्य पद्धतीने मर्यादित ठेवला पाहिजे, लक्षात घ्या. आणि म्हणून हाही मजुरी आणि वेतन प्रशासनाचा हेतू किंवा उद्दिष्ट असतं. आणि शेवटी आणखी एक हेतू आपण समजून घेतला पाहिजे, तो म्हणजे कर्मचारी वर्ग यांच्या संबंधीच्या कायद्याचं पालन करणं. कर्मचारी वर्गांच्या संदर्भातले कायदे वेगवेगळे असतात आणि मग त्या सर्व कायद्यांचं पालन हे काटेकोर पद्धतीनं झालं पाहिजे आणि ते काटेकोर पद्धतीने पालन करण्याचा हेतू किंवा उद्देश किंवा उद्दिष्ट हे मजुरी आणि वेतन प्रशासनाचं असतं. म्हणजे अशा पद्धतीनं ही वेगवेगळी 10 उद्दिष्ट किंवा 10 हेतू हे मजुरी आणि वेतन प्रशासनाचे आपण विचारात घेतलेले आहेत. म्हणजे या वेगवेगळ्या हेतूंची पूर्तता करण्यासाठी किंवा वेगवेगळ्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी अशा पद्धतीने मजुरी आणि वेतन प्रशासन हे नेहमीच कार्यरत असतं. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आपण पाहायचा आहे, तो मजुरी, वेतन, रचना आणि प्रशासन यावर परिणाम करणारे घटक हे आपण पुढच्या पिढीला विचारात घेणार आहोत. जर यामध्ये काही शंका असेल तर तुम्ही जरूर विचारा आणि जर काही शंका नसेल तर तुम्ही परत रेफरन्स बुक्स तुम्ही फॉलो करा, रेफरन्स बुक रेफर करा आणि त्यानुसार तुम्ही तुमची उद्दिष्ट, तुमचे अभ्यास, तुमची प्रकरणं, तुमची अभ्यासरचना, तुमची तयारी, तुमच्या परीक्षेची तयारी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता, लक्षात आलं. आणि जर काही शंका असेल तर त्या ठिकाणी मी माझी ईमेल आय डी दिलेली आहे, त्यावरसुद्धा यू कॅन कॉन्टॅक्ट मी. ओके, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.